तोपर्यंत धाकट्या त्या उदयचं होतं, रवीचं होतंय. रवीनंतर एक जण भाऊ आहे जो आपल्या एकत्र कुटुंबामध्ये आपण सगळ्यांनी बघितला असेल की जो काहीच करत नाही, अशी आपण भावंड बघतो की ज्यांचे जी मंडळी काहीच करत नाही, असा त्या पिढीला रिप्रेझेंट करणारा उदय आहे. आणि सगळ्यात धाकटा प्रशांत आहे जो डॉक्टर आहे. त्याचं कधीही लग्न होऊ शकतं, पण जोपर्यंत ह्या सगळ्यांची सिनियर लोकांची होत त्याच्यावर त्याचं होत नाही. तर असं आमचं एक कथानक आहे. आणि आईला मात्र खूप वाटतंय की आपल्या सगळ्या मुलांची लग्न, माझी सगळ्या आयांची इच्छा असते की आमच्या रुक्मिणी बहिणी पडेल.